देश में महंगाई तेजी से बढ़ी है। हालांकि अच्छे समय की भाषा बोलने वाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इस पर कोई उपाय योजना नहीं करते। इस महंगाई की वजह से केंद्र की भाजपा सरकार ने गरीबों की कब्र खोद दी है, ऐसा आरोप लगाते हुए राकांपा युवा कांग्रेस के कार्यकर्ताओं ने मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड और नगर अध्यक्ष आनंद परांजपे के मार्गदर्शन में प्रधानमंत्री कार्यालय के मैयत का सामान भेजा है। रांगापा युवा कांग्रेस के ठाणे नगर अध्यक्ष विक्रम खामकर एवं विरोधी पक्ष नेता माननीय शानू पठान इनके नेतृत्व में ठाणे जिलाधिकारी कार्यालय के सामने अनोखा आंदोलन किया गया। इस दौरान कार्यकर्ताओं ने मोदी सरकार की निंदा करते हुए कड़े ऐलान किए। आंदोलन की जगह कार्यकर्ताओं ने लकड़ी, गमले, फूल, कुमकुम, अबीर, चटाई आदि का इंतजाम किया था। इन सभी सामग्रियों को एक बोरी में पैक कर कुरियर से प्रधानमंत्री कार्यालय भेजा गया है। या पद्धतीने केंद्र सरकार महागाई हे विषयावर दुर्लक्ष करत आहे। आज तुम्ही बघत असाल सर्वसामान्य माणसाला त्याच्या दररोजच्या जीवनामध्ये जे आज आपण गॅस म्हणतो, घरगुती गॅस म्हणतो, त्या घरगुती गॅसची किंमत आज 1300 रुपयेपर्यंत पोचलेली आहे। इंधनाचे दर आज 100 पार केलेली आहे। देशाचे पंतप्रधानांना ह्या सगळ्या गोष्टीचा काही पडलेला नाही आहे। कुठेतरी एखादा विषय आणायचा आणि जे मुख्य विषय आहेत त्याला भरकटवायचा। आज ज्या पद्धतीने श्रीलंकेत परिस्थिती झाली आहे, सर्वसामान्य माणसाच्या मनात ही भीती आहे की उद्या कदाचित देशात, आज भारत या देशात अशी परिस्थिती येऊ नये। म्हणून आज आम्ही लोकांना एक आवाहन करतो की पुढच्या येणाऱ्या काळातल्या निवडणुकीत मतदान करताना विचार करा आणि आम्ही आज या सरकारचा जाहीर निषेध करतो। इकडे जो मोदी सरकार गोर गरीबों के अच्छे दिन के वादे करके केंद्र सरकार में बैठी है, आज वो ये सोच रही होंगी कि भोंगे की राजनीति करके, मंदिर मस्जिद की राजनीति करके महंगाई को दरकिनार कर सकते, तो ऐसा हरगिज नहीं होगा। हिंदुस्तान के आम नागरिक अब बर्दाश्त कर चुके हैं और आने वाले वक्त के अंदर मोदी सरकार, केंद्र सरकार को इसका जवाब, महंगाई के जो महंगाई का दर बढ़ा है उसका जवाब देके ही रहेंगे। आज हमारा स्तर इतना कर चुका है कि जीडीपी बांग्लादेश से हमारी नीचे जा चुकी है और हमें भोंगे की ही राजनीति दिख रही है। आज हमें जो भारत देशामध्ये महागाईचा भस्मासूर मोदी सरकारच्या रूपाने सर्वसामान्य नागरिकांच्या नळड्यावरती बसला आहे। सर्वसामान्य माणूस महागाईच्या या बोजाने फक्त मरणाचं बाकी आहे, मरणासन्न झालेलं आहे। एकही कुठलीही सामान्य गोष्ट अशी नाही आहे ज्याचे दर वाढलेले नाही आहेत। सर्वसामान्य नागरिक जगू शकत नाही आहे, आता फक्त त्याची मरणाचीच वेळ बाकी आहे। आणि हे सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना कळावं आणि त्या सामान्य माणसाचं सरण, त्याच्या मरणाचं सरण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सन्माननीय मोदी साहेबांना भेट म्हणून पंतप्रधान कार्यालयाला आम्ही ते पाठवणार आहोत। कमीत कमी ह्या सरणाकडे बघून तरी त्यांचं लक्ष देईल की सामान्य नागरिक हा मरणाच्या दारामध्ये उभा आहे। हे आंदोलन आम्ही गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांच्या आणि जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे साहेबांच्या, गटनेते नजीबुल्ला साहेबांच्या आणि तसेच महाराष्ट्राचे युवकांचे नेते मेहबूबाई शेख यांच्या संकल्पनेतून आम्ही आज हे आंदोलन ठाण्यामध्ये करत आहोत। आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।